महाराष्ट्रातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे प्रशासक नियुक्त करण्यात येतात. या नियुक्त करताना त्या त्या तालुक्यातील पत्रकारांची प्रशासकपदी नियुक्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भास्कर भैलुमे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत भैलुमे यांनी कर्ज तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन दिलं. यावेळी अतुल भैलुमे, धीरज पवार, किरण भैलुमे, संतोष आखाडे, निलेश भैलुमे, विजय साळवे, ऋषिकेश भैलुमे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या महाराष्ट्रभर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत व त्यातच आत्ताच ग्रामविकास मंत्र्यांनी एक शासन निर्णय काढून त्या ठिकाणी प्रशासक म्हणून सामान्य व्यक्तीची निवड करण्याचे आदेश या ठिकाणी खालील प्रशासनाने दिले आहेत. याच्या अनुषंगाने आम्ही आज कर्जत तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं एक विनंती राज्यपाल यांना केलेली आहे की या ठिकाणी जे ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करायची आहे त्या ठिकाणी पत्रकारांची नेमणूक करण्यात यावी, कारण त्या ठिकाणी सर्व पत्रकारांना त्या ग्रामीण भागातील प्रश्नांची जाणीव या ठिकाणी असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी त्या पदावर प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात यावी. त्याचबरोबर ज्या नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायत आहेत त्या सर्व महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती नगरपालिकेवर प्रशासक म्हणून पत्रकार नेमणूक करण्याची मागणी आम्ही आज तहसीलदारांना निवेदन केली आहे. खऱ्या अर्थानं एक समाजात दोन्ही विरोधी आणि सत्ताधारी पक्षाची बाजू ठामपणे मांडण्यासाठी आपण सर्वजण पत्रकारांची पत्रकारांकडे जावं लागतं. त्याचबरोबर सर्वसामान्य गावातील विविध अडचणीसाठी विविध प्रश्नांची जाण म्हणून पत्रकारांकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं वंचित घटकांना न्याय देण्याचं काम आतापर्यंत जर कोणी खऱ्या अर्थानं केलं असेल आपल्या लेखणीच्या माध्यमातून तर पत्रकारांनीच त्यांना या सर्वसामान्य वंचित घटकाला न्याय देण्याचं काम पत्रकारांनी आपल्या पत्रकारितेच्या जोरावर केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी आम्ही अशी मागणी केली आहे की पत्रकारांना ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायती या ठिकाणी प्रशासक म्हणून येणाऱ्या काळात नेमणूक करावी एवढीच या ठिकाणी शासनाला विनंती. प्रतिनिधी आशिष बोरा, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.